मी निवेदिता मानिकराव शासकीय औद्योगिक प्रशासना मुलींचे ते तासिका तत्वावर फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी या व्यवसायाला कार्यरत आहे. आतापर्यंत मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ शेअर केले आहे, त्यामध्ये वेगवेगळे पद्धती वेगवेगळे प्रॅक्टिकल्स दाखवले आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कन्वर्ट तुम्ही लेगिन्सला क्रॉप टॉपमध्ये कसं कन्वर्ट करू शकता, कसं रिसायकल करू शकता, कसं पुन्हा नव्याने त्या लेगिन्सला यूज करू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवू इच्छिते की आपल्याकडे आपण लेगिन्स कुर्ता जेव्हा घेतो तर बरेचदा असं होतं की कुर्ताचा यूज भरपूर झाल्यामुळे कुर्ता फाटतो किंवा कुर्ता आपल्याकडे नसेल, व्यवस्थित नसेल, फाटला असेल तर आपल्याकडे भरपूर अशा लेगिन्स अवेलेबल्स असतात. मग आता या लेगिन्सचं करायचं काय, तर या लेगिन्सचं मी रियूज म्हणजेच तुम्हाला कन्वर्ट कसं करता येईल त्याला एका क्रॉप टॉपमध्ये आणि अतिशय सुंदर क्रॉप टॉपमध्ये की जे तुम्ही बाहेर वेअर करू शकता हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे घेतली आहे जुनी लेगिन्स, तुम्ही पाहू शकता. मी एक माझ्याकडे जी जुनी लेगिन्स होती ती अवेलेबल होती, ती मी घेतली आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला आता क्रॉप टॉप दाखवणार आहे. चला तर मग बघूया. तर आता आपण इथे पहा की आपण ही लेगिन्स घेतली आहे, ही लेगिन्स ठेवली आहे. आता तुम्हाला सांगते इथून 2 इंचेस वरती मार्किंग करायचं आहे. त्याचप्रमाणे इथून पण 2 इंचेस वरती मार्किंग करायचं आहे आणि हा कव तुम्हाला कट करायचा आहे. मग आपण जे ही मार्किंग केली आहे याला आपण सर्क्युलरमध्ये कट करणार आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण इथे स्लीव्सची मार्किंग करणार आहे आणि इथे आपण कोल्ड शोल्डर दाखवणार आहे. कोल्ड शोल्डर म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की शोल्डरमध्ये थोडासा भाग ओपन असतो सर्क्युलरमध्ये. तर इथनं 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर 4 म्हणजेच 2 इंच इथनं घेतले आणि 2 इंच इथनं घेतलं आहे. तर हे 2 इंच आपण कर्वसाठी घेत आहे, ज्याच्यासाठी आपण इथे कोल्ड शोल्डरची मार्किंग करणार आहे. आता आपण इथे जी आहे ती कोल्ड शोल्डरची मार्किंग करणार आहे. तर ती कट करणार आहे, इथे दाखवणार आहे मी तुम्हाला. ही झाली आहे आपली कोल्ड शोल्डरची मार्किंग. त्यानंतर आता मी इथून आपल्याला स्लीव्स जेवढी मोठी पाहिजे तेवढी घेऊ शकतो, डिपेंड करते. आता मला इथे मोठी स्लीव्स पाहिजे आहे म्हणून मी टोटली मार्किंग मला जास्ती पाहिजे आहे म्हणून मी इथे 21, ठीक आहे. आता मी इथे 21 घेत आहे. इथे टोटल माझे 25 आलेलं आहे. तुम्हाला जर जेवढी स्लीव्स पाहिजे मला त्या म्हणजेच आपलं जे इथून कोल्ड शोल्डरची मार्किंग आहे इथूनही तुम्ही पाहू शकता. तर इथे मला 25 पाहिजे होतं तर मी आता इथून इथे 22 घेते. 22 मार्क करत आहे म्हणजे मला इथे लॉंग पाहिजे होते. त्यानंतर इथून मी हा पोर्शन कट करणार आहे. ठीक आहे. आता हा कट केल्यानंतर इथे मी 4 इंचची मार्किंग करणार आहे आणि या साईडने पण सेम 4 इंचेसची मार्किंग करणार आहे स्लीव्सच्या डिझाईनसाठी. आता इथे मार्किंग केल्यावर आपण पाहू शकता या याच्यामध्ये मी 1 इंच वर मार्किंग करत आहे परत. देन जॉईन द लाईन. आपल्याला जर आता मी 1 इंच वरती मार्किंग केली होती, आपल्याला जर आणखीन स्लिट्स पाहिजे असतील तर आपण याला 1/2 इंच अगेन 1/2 इंच अगेन 1/2 इंच वरती पण करू शकतो. म्हणजेच जेव्हा आपण स्लिट कट करणार ते जास्ती येते. त्यानंतर दोन्ही फॅब्रिक सोबत घेऊन कट करायचे.
तुम्ही पाहू शकता हे आपल्याकडे रेडी झालेलं आहे. तुम्ही याला असं करायचं आहे फुल, म्हणजे जेव्हा तुम्ही स्लीव्ज वेअर करणार तेव्हा ते पॅटर्न छान दिसेल. तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही साईडचे कट झालेले आहे. याला थोडंसं पुल करायचं म्हणजे तो वेअर केल्यावरती लुक छान देईल. आता तुम्ही इथे पाहू शकता की आपलं क्रॉप टॉप रेडी झालेलं आहे, जे आपण लेगिन्स पासून बनवलेलं आहे. इन्स्टंटली रेडी, जुन्या लेगिन्सला आपण रिसायकल केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे आणि आपलं क्रॉप टॉप रेडी झालेलं आहे. चला तर बघूया आणखी. Gracias.